माझं आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित, मी निवडणुकांचे कल किंवा निकालावर लक्ष देत नाही. पंतप्रधान मोदींचा दावा, काही क्षणात मोदींची एक्सक्लुझिव्ह मुलाखत. पुण्यातील ससून रुग्णालयातील प्रकरणात फडणवीसांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी. जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबीकडून चौकशी, कोरेगावमधला भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पाबाबत नोटीस, याआधी ईडीकडून या प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट. अजितदादांना देवाची आठवण म्हणजे तडीपारी नक्की, नाना पटोलेंचा टोला. लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही, या अजितदादांच्या वक्तव्यामुळे संभ्रम. निरंजन डावकरांची पदवीधर विधान परिषदेची जागा भाजपच लढवणार, आशिष शेलारांचा दावा, तर त्या जागेसाठी मनसेकडून अभिजित पानसेंची उमेदवारी जाहीर. कोस्टल रोडला कोणताही धोका नाही, कोस्टल रोडच्या गळतीच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही, तर भ्रष्ट राजवटीनं कामाचा वेग कमी केला, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. दुष्काळामुळे उजनीनं गाठला निचांकी तळ, तळ गाठल्यानं शासनाकडून धरणातील गाळ काढण्याचा निर्णय, वाळूतून तब्बल 9,000 कोटींचं उत्पन्न मिळणार. मतदान संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीच्या मोडमध्ये, 3 दिवसांच्या मुक्कामासाठी दरेगावात दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.